नमस्कार आपण भूगोल घेतलेले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया ठिकाणी प्रश्न पहिला आहे सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे एक कळसुबाई शिखर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर या ठिकाणी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेळघाट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक चौथा पारस औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पारस हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाचवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळते त्या ठिकाणी औषध क्रमांक चार गोंड आदिवासी जमात या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सहा लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणता आहे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते ठिकाण आहे त्या ठिकाणी औष्ण क्रमांक एक सावंतवाडी ठिकाण या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक आठवा गोदावरी या नदीचा उगम खालीलपैकी कोठे झालेला आहे गोदावरी या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी ऑफिस क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक नववा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन अमरावती जिल्हा या ठिकाणी योगिर होईल प्रश्न क्रमांक दहा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योगिरोल प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग या ठिकाणी योगिरोईल प्रश्न क्रमांक बारा कळसूबाई या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे कळसूबाई या शिखराची उंची खालीलपैकी एकूण किती मीटर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन सोळाशे सेहेचाळीस मीटर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्राच्या उत्तरेला खालीलपैकी कोणता पर्वत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला खालीलपैकी कोणता पर्वत आहे ऑप्शन क्रमांक एक सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक चौदावा नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे या ठिकाणी क्रमांकाच्या नाग नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन सन एकोणीसशे साठ या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक अठरावा औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लेना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हिंगोली या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक एकोणीस खरोसा लेण्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत खरोसा लेण्या या लेण्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेण्या आहेत या ठिकाणी ऑप्शन दोन लातूर जिल्ह्या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रामधले हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर शहर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकवीस माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अवश्य क्रमांक रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी महारा आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी एकूण किती किलोमीटर आहे त्या ठिकाणी अवश्य क्रमांक आठशे किमी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रामधला पूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला आतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योगर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राज ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सत्तावीस संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अमरावती या ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑस्टिंग क्रमांक ती नंदुरबार जिल्ह्या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक एकोणतीस वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वेगळा करण्यात आला होता वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वेगळा करण्यात आला होता या ठिकाणी ऑस्टिंग क्रमांक अकोला जिल्ह्या ठिकाणी योग महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते या ठिकाणी क्रमांक एक मुंबई या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बत्तीस दक्षिण भारताची गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात दक्षिण भारताची गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गोदावरी नदी या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी क्रमांक महाबळेश्वर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अवश्य अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य सिर होईल क्रमांक छत्तीस महाराष्ट्राच्या उत्तरेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी औष्ण मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक चतीस कर्नाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑफिस क्रमांक रायगड जिल्हा या ठिकाणी गॅन्स प्रश्न क्रमांक अडतीस खांदेरी व उंदेरी हे खालीलपैकी काय आहेत खांदेरी व उंदेरी ही खालीलपैकी काय आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बेटे या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्रामध्ये एकूण किती वन विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती वन विभाग आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक दोन एकूण अठ्ठावन वन विभाग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस कोकणचे हवामान खालीलपैकी कसे आहे कोकणचे हवामान खालीलपैकी कशा प्रकारचं हवामान आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सम या ठिकाणी योग्यां प्रश्न क्रमांक एक्केचाळीस नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते राजिकाणी ऑप्शन क्रमांक तीन इजिप्त देश या ठिकाणी योग्यां यशक्रमांक बेचाळीस सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी शुक्रमांक हे काठमांडू या ठिकाणी यु गॅन्सर होईल यशक्रमांक चव्वेचाळीस बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक फतेपूर सीकर या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक पंचेचाळीस झुमर हे लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे झुमर हे लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे राज ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राजस्थान राज्य या ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक सेहेचाळीस गीर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे गीर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे राज ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सिंह या ठिकाणी योग्या रोयल ऑप्शन क्रमांक सत्तेचाळीस मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई ते आग्रा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एन एच तीन या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ओ, या ठिकाणी ऑफ क्रमांक चार बीड जिल्हा या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पर्वताची राणी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात पर्वतांची राणी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात या ठिकाणी ऑफ क्रमांक मसूरी या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक पन्नास खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक बावन नागपूर व अमरावती विभाग खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो नागपूर व अमरावती हा विभाग खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन विदर्भ या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न महाराष्ट्राच्या पूर्वेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौपन्न महाराष्ट्राचा एकूण किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे महाराष्ट्र राज्याचा एकूण किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नव्वद टक्के भूभाग या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक पंचावन्न भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन गडचिरोली जिल्हा या ठिकाणी प्रश्न क्रमांक छप्पन मुंबई ते नाशिक रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो मुंबई ते नाशिक हा रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो त्या ठिकाणी अशु क्रमांक दोन थळघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावन महाराष्ट्राच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते महाराष्ट्राच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते या ठिकाणी <Dumont> अशु <Republic> क्रमांक तीन काळी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावन सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती आढळत नाही सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही आढळत नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गोंड आदिवासी जमात या ठिकाणी योग्य रेल प्रश्न क्रमांक साठ पंढरपूर या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते पंढरपूर या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भीमा नदी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकस तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बैतूल मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाच राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भोगावती नदी या ठिकाणी क्रमांक त्रेसष्ट पुढील पैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे पुढील पैकी कोणते एक औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी क्रमांक खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक चौंस गोगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पुढीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढीलपैकी कोणते एक ज्योतिर्लिंग हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन एकूण दोन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तुस अंबा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे अंबाघाट घाट हा खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यानचा घाट आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी योग्य होईल एकोणसत्तर महाराष्ट्र पोलीस दलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते पद आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक चार पोलीस महासंचालक या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक एकाहत्तर आदिवासींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा ओळखला जातो आदिवासींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा ओळखला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक बहात्तर टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नरसोबाची वाडी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर देहू व आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नदी या ठिकाणी यो ग्ञान सिर होईल प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर कलिंगडासाठी महाराष्ट्रामधले प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणता आहे कलिंगडासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते ठिकाण आहे राठीगाणी ऑप्शन क्रमांक एक अलिबाग या ठिकाणी यो ग्ञान सिर होईल प्रश्न क्रमांक शहात्तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मुंबई या ठिकाणी योग्यानसिर होईल प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्यानसिरोल प्रश्न क्रमांक एकोणऐंशी ऊसतोड कामगारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बीड जिल्हा या ठिकाणी क्रमांक ऐंशी समुद्राची खोली खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात समुद्राची खोली खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी हळूहळू लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील